फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मी येथे 4 ही दोडके घेतले आहेत. आपण याच्या ज्या वरच्या एक्स्ट्राच्या शिरा आहेत त्या काढून घेऊयात. ह्या तुम्ही या पद्धतीच्या कटरनी काढल्या किंवा चाकूच्या सहाय्याने काढल्या तरी देखील चालेल, पण आपण जी साली काढण्यासाठी वापरतो त्याने काढल्या तर ह्या इझिली निघतात व व्यवस्थित एकसारखा प्लेन असा आपला हा दोडका बनतो. याच पद्धतीने मी ह्या सर्व दोडक्यांच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेत आहे. ह्या काढल्यामुळे आपल्या ह्या दोडक्यांना टेस्ट छान येते व हे खाताना आपल्या दाताखाली येत नाहीत. व्यवस्थित असे प्लेन असे दोडके हे बनतात. आता मी हे कट करून घेत आहे. त्याचे जे एक्स्ट्राचे वरचे व खालच्या साईडला एक्स्ट्राचा खराब भाग आहे तो मी येथे काढून घेत आहे. व यानंतर आपण याचे एक साधारणतः 1.5 इंचाचे तुकडे करून घेणार आहोत. येथे मी ह्या 4 दोडक्यांचे 1.5 इंचाचे तुकडे येथे करून घेत आहे. त्यानंतर आपण वांग्याला ज्या पद्धतीने 2 कट करून याच्या 4 फोडी करतो त्याच पद्धतीने मी ह्या सर्व याच्या फोडी करून घेत आहे. आपल्याला हे पूर्ण 4 फोडी नाही करायच्या, फक्त याला अर्धे अर्धे आपण येथे 2 कट करून याचे 4 भाग करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जो मसाला बनवणार आहोत तो व्यवस्थित यामध्ये भरता येईल. ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे. त्यानंतर आपण इथे मसाले घेतले आहे. मी इथे धने, तीळ आणि शेंगदाणे घेतले आहे. हे तिन्ही मी भाजून घेतले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे. त्यानंतर मी हे धने, तीळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घेतले आहे. व नंतर मी यामध्ये मसाले ॲड करून घेतले आहे. त्यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार येथे मी मीठ टाकून घेतले आहे. मी हे किती प्रमाणात वापरले आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दिले आहे. हे मसाले टाकून झाल्यावर हे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेत आहे. हा मसाला आता तयार झाला आहे. आता आपण तो ज्या दोडक्याच्या फोडी बनवून घेतल्या आहेत त्यामध्ये हा व्यवस्थित भरून घेऊयात. हा मसाला भरताना याला पाणी लावायचे नाही. पाणी लावल्यामुळे आपल्या ह्या भाजीची टेस्ट कमी होते, त्यामुळे आपला हा मसाला आपण असा कोरडाच या फोडींमध्ये भरून घेणार आहोत. याच पद्धतीने मी हा सर्व फोडींमध्ये हा मसाला येथे भरून घेत आहे. तुम्ही या पद्धतीने ही दोडक्याची भाजी बनवा, खूप मस्त होते. ज्यांना नसेल आवडत ते सुद्धा आवडीने खातील. आता आपण याची फोडणी तयार करूयात. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये मी 1-4 चमचे तेल टाकून घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी व 1/2 चमचा जिरे घातले आहे. हे व्यवस्थित तळतळले की नंतर जी आपण आले आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली होती ती मी यामध्ये घालून ही व्यवस्थित परतून घेत आहे. आले लसणाची पेस्ट तेलामध्ये टाकल्यावर गॅसची फ्लेम ही लो करायची, जेणेकरून ही पेस्ट खाली कढईला चिकटणार नाही. जास्त हाय फ्लेम असेल तर हे खाली चिकटते व व्यवस्थित परतले जात नाही. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी यामध्ये ज्या दोडक्याच्या फोडी आपण मसाला भरून घेतल्या आहेत त्या सर्व यामध्ये टाकून घेतल्या आहेत. त्यानंतर मी यामध्ये थोडेसे हिंग आणि कोथिंबीर घालून हे पुन्हा एकदा परतवून घेत आहे. हे व्यवस्थित परतले की नंतर आपण यावर 2-3 मिनिट झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून हे व्यवस्थित असे परतले जाईल. 2-3 मिनिटानंतर आपण हे चेक करून पाहूयात. व्यवस्थित असा हा मसाला परतला गेला आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर देखील खूप छान झाला आहे. याला पाहता क्षणी असे वाटते ही भाजी आपण आत्ता खावी. हे परतून झाल्यानंतर आपला जो उरलेला मसाला आहे तो देखील मी यामध्ये घालून घेतला आहे व त्यानंतर आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत. हा
मसाला परतून झाला की नंतर आपण ह्या दोडक्याला शिजण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहोत। याचा कलर तुम्ही बघू शकता खूप मस्त आला आहे। मी यामध्ये साधारणतः एक ग्लास पाणी टाकून घेतले आहे जेणेकरून या पाण्यामध्ये हा दोडका व्यवस्थित असा शिजला जाईल। मीडियम फ्लेमवर मी यावर झाकण ठेवून एक 15 मिनिट हा दोडका शिजवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता आणि तेल देखील जोडले आहे व हा खूप मस्त असा बनून तयार झाला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्की सांगा ती तुम्हाला आवडली की नाही। माझ्या तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। या पद्धतीने ही भाजी बनवा, खूप मस्त टेस्टलाही खूप जबरदस्त अशी बनवून तयार होते। ज्यांना आवडत नाही ते देखील ही भाजी आवडीने खातील। लवकरच भेटूयात अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।